नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष सीमाताई वळवी यांच्या हस्ते तोळजा तालुक्यातील गव्हाणीपाडा नळन नवन व राजविहीर ते वालेरी रोजवा प्लॉट हललपूर रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष सीमाताई वळवी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा परिषद मार्फत प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यासाठी आदरणीय पालकमंत्री के सी पाडवी यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने सदर रस्त्यांचे काम उत्तम दर्जाचे करून लोकांना दळणवळणाच्या सोयीसाठी फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा सीमाताई वळवी यांनी व्यक्त केली आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुहास नाईक, सोनीताई पाडवी, रोहिदास पाडवी, राजकुमार पाडवी, अर्जुन वळवी, उखा वळवी, नवल पाडवी, पूनम पाडवी, राजू पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते. कैलास पाडवी, TTC न्यूज, तोळता. आज आम्ही तळोदा तालुक्यातील जवळजवळ 5-6 रस्त्यांचं उद्घाटन केलेलं आहे आणि हे जे रस्ते आज आम्ही उद्घाटन केले हे रस्ते आम्ही जिल्हा परिषद मार्फत प्रस्तावित केले होते आणि या रस्त्यांसाठी आपल्या जिल्ह्याचे मंत्री आणि आदिवासी विकास मंत्री आदरणीय KC पाडवी साहेब यांनी निधी उपलब्ध करून दिला आणि त्यानंतर आज आम्ही या रस्त्याच्या कामांना सुरुवातीसाठी त्या रस्त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. त्यात नळगवन, गव्हाणीपाडा, वेटपाडा ते इच्छागवन, तसंच राजवीर ते वाघेरी, परत भवर हलालपूर ते रोजवा प्लॉट अशा रस्त्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि नक्कीच पावसाळ्याच्या आधी ही या कामांचं आम्ही भूमिपूजन केलं आहे. लोकांना शेतीसाठी असेल, दळणवळणासाठी असेल, वाहतुकीसाठी असेल खूप उपयुक्त ठरणार आहे. आज तळोदा तालुक्यामध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजनाला सुरुवात केली. जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट सीमाताई पद्माकर वळवी यांच्या शुभ हस्ते आज बऱ्याच रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. म्हणजे हे खास म्हणजे आज सीमाताईने आम्हाला बुधावल गटामध्ये खास करून आम्हाला वेळ दिला होता आणि त्याच्यामध्ये नर्मदा नगरचे पूर्वला आणि पश्चिमेला असे दोन रस्ते, एक रस्ता जो आहे तो आलिवीरकडे जाणारा, दुसरा रस्ता जो आहे तो बेलीपाडा आणि राजवीरकडे जाणारा, अशाही रस्त्यांची हे आम्ही आज नारळ फोडलेले आहे. त्याचप्रमाणे गव्हाणीपाडा फाट्यापासून ते गुजरात हद्द असा एक रस्ता होता, त्याचे भूमिपूजन केलेलं आहे. नळगवण फाट्यापासून ते गावाचा जो रस्ता आहे त्याचाही नारळ फोडलेला आहे. त्याचप्रमाणे मोदलपाडा गुजरात हदपर्यंत, सोतोना गुजरात हदपर्यंत आणि त्याच्यानंतर रेडपाड्याचा रस्ता, असे सर्व रस्ते आज आम्ही आदरणीय सीमाताईंच्या शुभ हस्ते हे सगळ्या रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आलेले आहे.